एरवी ऐतिहासिक नगरीत पर्यटनाच्या आणि इतर निमित्तानं येणाऱ्या प्रवाशांचं ओझं वाहणाऱ्या कुली बांधवांचं लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रपंचाचं टेन्शन वाढलेलं होतं. दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक साहित्याची जुळवाजुळव कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला असतानाच त्यांनी मदतीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रभाग क्रमांक 20 मदत कार्य सम्राज्ञी नगरसेविका संगीता गायकवाडांशी संपर्क साधला आणि क्षणाचाही विलंब न करता प्रवाशांचं ओझं वाहणाऱ्या या सर्व कुली बांधवांचा भार हलका करायला संगीता गायकवाड व भारतीय जनता पार्टी नाशिक मंडलचे पदाधिकारी लगेच नाशिक रोड रेल्वे स्थानकात साहित्यासह हजर झाले आणि त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकातील या कुली बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर हसू फुलवलं. त्यांच्या या सदरदयी मदतीचं कुली बांधवांनी ऋणही व्यक्त केलंय. सर्व कुली गायकवाडबाई व माळवसाहेब यांचे आभार मानतो, कारण या दिवसात मदतीचा एक हात म्हणजे हा आमच्यावर खूप मोठा हात पडलेला आहे आणि मॅडमनी जे आम्हाला वाटप केलेली आहे याच्यातून एक मी सांगू शकतो की समाजसेवा हाच धर्म, समाजसेवा हाच धर्म आणि कार्य हीच ओळख हे मॅडम याच याच्यातून दाखवून दिलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही सर्व कुली लोक मॅडमचे आभार मानतो, माळवसाहेबचे आभार मानतो. तुमच्या प्रभाग क्रमांक 20 लोकप्रिय नगरसेविका संगीताताई गायकवाड त्यांना आम्ही व्यक्तिशः विनंती केली होती की नाशिक रोड स्टेशनला रेल्वे बंद असल्यामुळे कुली लोकांना खूप संकटातून जावं लागत आहे, तर तुम्ही त्यांना काही ना काही मदत करा. मी उत्स्फूर्तपणे एका फोनवर मदत केली आणि 30 कुली लोकांना, काही मनमाडचे पण कुली लोकं आहेत, त्यांना मदत केली. त्याबद्दल मी सर्व कुली बांधवांच्या वतीने त्यांचा धन्यवाद करतो. थँक्यू. दरम्यान क्रियाशील नगरसेविका संगीता गायकवाड यांनी अजून एक मोठं काम पार पाडलं, ते म्हणजे लॉकडाऊन संपून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू झाल्यावर मालेगाव पुणे मुंबईसह विविध भागातून नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं रेल्वे स्थानकात सर्वप्रथम आरोग्य चेकअप केलं जावं, त्याची तपासणी केली जावी, त्याचे निर्जंतुकीकरण केले जावे, त्यासाठी आरोग्य तपासणी कक्ष व सॅनिटायझेशनचा मोठा बोगदा उभारण्यात यावा व सर्व प्रवाशांना तपासणीअंती निरोगी असल्याची खात्री करून मग या बोगद्याद्वारे निर्जंतुकीकरण केल्यावरच नाशकात पाय ठेवायला परवानगी द्यावी अशी नाशिकच्या आणि नाशिककरांच्या आरोग्याशी निगडीत अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी स्वरूपात केली असून आज नाशिक रोड रेल्वे स्थानक प्रमुखांना निवेदनही प्रदान केलं आहे. आज नाशिक रोड भाजप मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे जे आपलं लॉकडाऊन जेव्हा उघडेल तेव्हा अनेक बाहेरून लोक येण्याची शक्यता आहे आणि बाहेरून जे लोक येतील त्यांना सॅनिटाईज करावं, पुन्हा आल्यानंतर त्या काही जो माल आलेला असेल त्यालासुद्धा सॅनिटाईज करावं, यासाठी आम्ही आज भाजप नाशिक रोड मंडळाच्या वतीने इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि तसेच त्याप्रमाणे इथे जे काम करणारे लोक आहेत, कुली आहेत, सध्या आपण बघतो की सर्व ट्रेन बंद आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ह्या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यासाठीच आम्ही आज इथे त्यांच्यासाठी काही गरजेच्या वस्तू घेऊन आलेलो आहोत आणि त्याचं वाटप आज इथे नाशिक रोड भाजपा मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. या मोहिमेत शिक्षण मंडळ सभापतीत्व संगीता गायकवाड यांच्यासह महानगर चिटणीस जयंत नारद, मंडल सरचिटणीस संजय कोचर, उदय थोरात, मंडल उपाध्यक्ष विजय देशमुख, संजय घुले, विनोद नाजरे यांच्यासह भारतीय जनता पार्टी मंडलचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू झाल्यावर गरजवंतांना मदत देण्यासाठी विविध संघटना व पक्ष स्वयंसेवी प्रेरणेनं मदत कार्य करत आहेत. यात नाशिक रोड भाजप मंडलाध्यक्ष हेमंत गायकवाड व सभापती संगीता गायकवाड या दाम्पत्याचं कार्य विशेष उल्लेखनीय असंच आहे. संकटसमयी निस्वार्थ भावनेनं गोरगरिबांना मदत करणाऱ्या या सर्व घटकांना जनमत मराठी न्यूजचा मानाचा मुजरा. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक.